नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इयत्ता अकरावीच्या अर्थशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक एक अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना हा धडा पाहणार आहोत प्रस्तावना नवनवीन वैज्ञानिक शोध व नवीन गोष्टी शोधून काढणे या बाबींचा ठसा आजच्या जगावर उमटलेला आपल्याला दिसून येतो शास्त्रातील लक्षणीय प्रगतीमुळे शास्त्र म्हणजे नेमके काय या प्रश्नाचा शोध लावण्याचा आपण प्रयत्न करू लागतो शास्त्र ही एक पद्धतशीर मांडणीची ज्ञात शाखा आहे शास्त्राचे मुख्य दोन प्रकार आहेत एक नैसर्गिक शास्त्र आणि दोन सामाजिक शास्त्र किती आहेत शास्त्राचे मुख्य दोन प्रकार एक नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं आहे सामाजिक शास्त्र ज्या शास्त्रातील नियमांना वैश्विक मान्यता आहे आणि या नियमांची सत्यता बंदिस्त प्रयोगशाळेत नियंत्रणांतर्गत पडताळून पाहता येते अशा शास्त्राला नैसर्गिक शास्त्र असे म्हणतात प्रयोग व अनुमान यावर आधारित अभ्यासामुळे या शास्त्राला तंतोतंत शास्त्र म्हणूनही ओळखले जाते उदाहरणार्थ गणित पदार्थ विज्ञान रसायनशास्त्र इत्यादी आता दुसरं शास्त्र सामाजिक शास्त्र। शास्त्रास वर्तणूक शास्त्र किंवा शास्त्र म्हणतात या शास्त्रात बघा शास्त्र वर्तणूक शास्त्र किंवा शास्त्र असंही म्हणतात या शास्त्रात मानवी वर्तणुकीच्या कोणत्या न कोणत्या पैलूचा अभ्यास केला जातो उदाहरण मानसशास्त्र हे मानवी मनाच्या वर्तणुकीशी संबंधित ज्ञान देते सामाजिक शास्त्र हे मानव समूहातील एक घटक असून त्या संदर्भाने त्याच्या सामाजिक घटकाबाबत ज्ञान देते मानवी वर्तणूक ही बंदिस्त प्रयोगशाळेत तपासता येत नाही तसेच ती नियंत्रित पद्धतीने सुद्धा अभ्यासता येत नाही सामाजिक शास्त्राच्या नियमांना वैश्विक मान्यता नसते मात्र हे नियम मानवी प्रवृत्तींच्या संदर्भाने केलेले सर्वसाधारण विधाने असते अर्थशास्त्राचा अर्थ अर्थशास्त्र अर्थ। अर्थ हे सामाजिक शास्त्र आहे अर्थशास्त्र हा शब्द मूळ ग्रीक शब्द आयकोनोमिया या यापासून आला आहे याचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन असा आहे पॉल शॅम्युल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्रांची राणी असे केले आहे कुणी पॉल अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडीत आहे या शास्त्रातून मानव आपल्या अमर्याद गरजा मर्यादित साधनांद्वारे कशा पूर्ण करतो हे हाताळले आहे अर्थशास्त्राच्या काही प्रसिद्ध व्याख्यांचा अभ्यास करून या विषयाची आपण आता माहिती मिळवूया कौटिल्य यांची अर्थशास्त्रीय दृष्टिकोन कौटिल्य यांच्या मते अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान म्हणूनच अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन मूलत कौटिल्य यांचा अर्थशास्त्र हा, अर्थ हा राजकीय अर्थव्यवस्थेतील व्यापक ग्रंथ आहे कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचे मुद्दे एक सरकार किंवा राज्यांची महत्वपूर्ण करून राज्यांचे कल्याण तीन सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता चार अर्थशास्त्राचे राजकीय संकल्पनांचे संकलन माहित आहे का आपल्याला कौटिल्य हे मौर्य कालखंडातील एक महान राजकारणी तत्वज्ञानी अर्थशास्त्रज्ञ आणि राजकीय सल्लागार होते तसेच त्यांचा चाणक्य किंवा विष्णुगुप्त म्हणून ओळख उल्लेख केला जातो त्यांची प्राचीन भारतातील अर्थव्यवस्थेवर अर्थशास्त्र हा राजकीय ग्रंथ त्यांनी लिहिलेला ले आहे आपण आता पाहूया अर्थशास्त्राच्या व्याख्या एक ऍडम स्मिथ यांची संपत्ती संबंधित अर्थशास्त्राची व्याख्या ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असे तसेच अर्थशास्त्राचे जनक मानले जाते त्यांनी अर्थशास्त्राची संपत्ती विषयक व्याख्या सतराशे शहात्तरमध्ये प्रकाशित केलेल्या राष्ट्राची संपत्ती अँड इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन या ग्रंथात मांडली ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येचे महत्वाचे मुद्दे निर्हस्तक्षेपाचे धोरण भांडवल व संपत्तीचा साठा आर्थिक घडामोडींचे नैसर्गिक नियम आणि वृद्धीच्या श्रम विभाजन या विशिष्ट पैलूला महत्व मित्र रोमन आणि विल्यम नॉर्धॉश यांना दोन हजार अठरा सालचा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल स्मृती पुरस्कार प्राप्त झाला आहे पॉल रोमर हे आर्थिक वृद्धीचे अभ्यासक आहेत नॉर्धॉस यांनी पर्यावरणीय अर्थशास्त्रामध्ये उल्लेखनीय योगदान दिलेलं आहे आता आपण प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांची कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या पाहूया प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली ते नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असून त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हे पुस्तक अठराशे नव्वद साली प्रकाशित केले आल्फ्रेड मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे या शास्त्रात व्याप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर सम्म या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो मार्शल यांच्या व्याख्येचे महत्वाचे मुद्दे एक अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास दोन अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक आर्थिक वर्तनाचे शास्त्र तीन अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास चार अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही आता आपण लिओनेल रॉबिन्स यांची दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या पाहूया अर्थशास्त्राची ही अतिशय प्रसिद्ध व्याख्या आहे रॉबिन्स यांनी एकोणीसशे बत्तीस साली अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व अँड ए ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स हे पुस्तक प्रकाशित केले यात त्यांनी अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या सांगितली अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्यात करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय रॉबिन्स यांच्या व्याख्येचे महत्वाचे मुद्दे एक अमर्याद गरजा किंवा साध्य दोन मर्यादित साधने तीन गरजांचा प्राधान्यक्रम आणि चार साधनांचे पर्यायी उपयोग विचार आणि अर्थशास्त्रज्ञांची नावे सनातन संप्रदाय आठवे शतक ॲडम स्मिथ डेव्हिड रेकॉर्डो जयस्मिल टी आर मालथस इत्यादी त्याच्यानंतर नवा सनातन संप्रदाय एकोणीसावे शतक व विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा अर्धा भाग अल्फ्रेड मार्शल ए सी पिगू आयरविंग फिशर इत्यादी आधुनिक संप्रदाय विसाव्या शतकापासून आजपर्यंत जे एम केन्स लिओनॉल रॉबिन्स पॉल शॉम्युल्स इत्यादी अर्थशास्त्राची व्याख्या सर रॅगनर फ्रीश यांनी एकोणीशे तेहत साली अर्थशास्त्राची दोन शाखांमध्ये विभागणी केली त्या शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे ग्रीक शब्द मायक्रोस या माय के आर ओ एस व मॅक्रोस एम ई के आर ओ एस या शब्दापासून आलेले आहेत यामध्ये पहिलं शास्त्र आपण सूक्ष्म अर्थशास्त्र पाहूया सूक्ष्म म्हणजे लहान सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो उदाहरणार्थ कुटुंब कामगार कर्म उद्योग वगैरे वगैरे त्याच्यानंतर केने बोल्डिंग यांची सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या विशिष्ट उत्पादन संस्था विशिष्ट कुटुंब वैयक्तिक किमती वेतन उत्पन्न वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना पहिली संकल्पना आहे गरजा मोजक्या शब्दांमध्ये गरजेची व्याख्या करणे कठीण आहे पण अर्थशास्त्रीय दृष्टीने समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे गरज होय या जाणिवेतून मानव वैयक्तिक गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो मानवी गरजा वाढण्याची मुख्य दोन कारण आहेत एक नवीन शोध आणि नवपरिवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा आणि दुसरे लोकसंख्येत झालेली वाढ आता आपण आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजांची वैशिष्ट्य पाहूया गरजांचं पहिलं वैशिष्ट्य आहे अमर्यादित गरजा गरजा या पुन्हा पुन्हा निर्माण होत असून त्या कधीही न संपणाऱ्या असतात एक गरज पूर्ण करेपर्यंत दुसरी गरज पुन्हा निर्माण होते गरजा सातत्याने निर्माण होतात दोन गरजा या पुनरुद्भवी असतात काही गरजा पुन्हा पुन्हा निर्माण होतात तर काही गरजा प्रसंगानुरूप निर्माण होत या ठिकाणी आपल्याला वय आणि गरज बघा लहान वयामध्ये कशाची गरज असते त्याच्यानंतर प्रौढ वयामध्ये त्याच्यानंतर वृद्धावस्थेमध्ये कशाची गरज असते ते यानुसार या सांगितलेलं आहे म्हणूनच तिसरा मुद्दा आहे वयानुसार गरजा या बदलतात गरजा वयानुसार बदलतात वेगवेगळ्या गरजा व त्यांचे समाधान वयोपरत्वे बदलत असते चौथा हे गरजा लिंग भेदानुसार बदलतात स्त्री पुरुषांच्या गरजा आवश्यकतेनुसार बदला बदलतात त्याच्यानंतर गरजा पसंती क्रमानुसार बदलतात प्रत्येक व्यक्ती आपापल्या सवयी आवडीनिवडी आणि पसंतीनुसार गरजांची निवड ही करत असतो या ठिकाणी बघा ऋतू आणि गरजा या ऋतूमध्ये बघा कशी गरज आहे हिवाळ्यातली आहे ही आहे पावसाळ्यातली आणि ही, ही, ही आहे उन्हाळ्यातली गरज बघा कशा गरजा बदललेल्या आहे ते आपल्याला ठिकाणी दिसत आहे बघा ही गरज आहे हिवाळ्यातली इथे स्वेटर घातलंय अंगभरून कपडे घातले आणि हे उन्हाळ्यातली इथे सूर्य निघाला आहे आणि हे आहे हिवाळा हे आहे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा घातले नाही इथं पाणी घातले पुन्हा इथं पूर्ण अंगभर घातलेले नाही इथं अंगभर घातले थंडीपासून संरक्षण मिळण्यासाठी त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे गरजा हवामानानुसार बदलतात गरजा या वेगवेगळ्या हवामानानुसार ऋतुमानानुसार बदलत असतात आणि शेवटचं गरजेचं वैशिष्ट्य आहे गरजा संस्कृतीनुसार बदलतात गरजा या संस्कृतीनुसार बदलतात गरजांच्या निवडीवर संस्कृतीचा प्रभाव पडतो विशेषतः आहार आणि वेशभूषा गरजांचे वर्गीकरण आपण आता करूया गरजांचे वर्गीकरण आपल्याला पुढील प्रमाणे करता गर्णा, येईल आर्थिक आणि आर्थिकेतर गरजा ज्या गरजांची पूर्तता पैशांच्या सह्याने केली जाते त्यांना आर्थिक गरजा असे म्हणतात वैयक्तिकरित्या त्यांचा मोबदला पैशाच्या स्वरूपात दिला जातो उदाहरणार्थ अन्न औषधे इत्यादी ज्या गरजा पैशाशिवाय पूर्ण करता येते त्या म्हणजे आर्थिकेतर गरजा होय उदाहरणार्थ हवा सूर्य प्रकाश त्याच्यानंतर पुढची गरज आहे वैयक्तिक गरजा आणि सामूहिक गरजा ज्या गरजा वैयक्तिक पातळीवर पूर्ण केल्या जातात त्यांना वैयक्तिक गरजा असे म्हणतात उदाहरणार्थ डॉक्टरांचा स्कोप न्यायाधीशाचा कोट त्याच्यानंतर सामूहिक गरजा या सामाजिक गरजा आहे जेथे गरजांची सामूहिक पूर्तता होते उदाहरणार्थ रेल्वे प्रवास त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे जीवनावश्यक सुखसोयीच्या आणि चैनीच्या गरजा याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल मूलभूत गरजा म्हणजे जीवनावश्यक गरजा होय उदाहरणार्थ अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य इत्यादी तसंच ज्या गरजा व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समाधान देतात त्यांना सुखसोयीच्या असे म्हणतात उदाहरणार्थ धुलाई यंत्र मिक्सर प्रेशर कुकर इत्यादी तसंच ज्या गरजांमुळे व्यक्तीला आनंद व सामाजिक प्रतिष्ठा मिळते त्यांना चैनीच्या असे म्हणतात उदाहरणार्थ वातानुकूलित गाडी फर्निचर युक्त घर त्याच्यानंतर पुढचं आहे वस्तू आणि सेवा ही एक अर्थशास्त्रातील प्रसिद्ध संकल्पना आहे ज्या घटक ज्या घटकाद्वारे मानवी गरज गरज पूर्ण केली जाते त्यास वस्तू म्हणतात वस्तूंना भौतिक अस्तित्व असते उदाहरणार्थ शिक्षकाने वापरलेला कडू सेवा देखील मानवी गरजा भागवतात परंतु सेवांना भौतिक अस्तित्व नसते उदाहरणार्थ शिक्षकांचे टिकवणे उपयोगिता वस्तू व सेवामध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता या संकल्पना अतिशय महत्वाच्या लक्षात ठेवा मूल्य अर्थशास्त्रामध्ये मूल्य दोन प्रकारे सांगितले जाते उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य आपण बघूया उपयोगिता मूल्य सुरुवातीस उपयोगिता मूल्य उपयोगिता मूल्य हे एखाद्या वस्तूच्या मूल्याशी संबंधित आहे सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास एखाद्या वस्तूची उपयुक्तता म्हणजे त्या वस्तूची उपयोगिता मूल्य होय उदाहरणार्थ कोणालाही सूर्यप्रकाशासाठी किंमत द्यावी लागत नाही परंतु प्रत्येकासाठी तो आवश्यक आहे अर्थशास्त्रीय परिभाषेत सूर्यप्रकाशाला उपयोगिता मूल्य आहे हे विनामूल्य वस्तूचे उदाहरण आहे त्याच्यानंतरच मूल्य विनिमय मूल्य विनिमय मूल्य म्हणजे एखाद्या वस्तूचे दुसऱ्या वस्तूच्या किंवा सेवेच्या रूपात व्यक्त केलेले मूल्य हे मूल्य पैशांच्या स्वरूपात सांगितले की ती वस्तूची किंमत असते या वस्तूला पैशात किंमत मोजावी लागते त्याला आर्थिक वस्तू म्हणतात उदाहरणार्थ ई व्ही कार इत्यादी पुढचा मुद्दा हिरे पाणी विरोधाभास काही वस्तूंची उपयोगता मूल्य जास्त तर विनिमय मूल्य कमी असते उदाहरणार्थ पाणी तसेच काही वस्तूंची उपयोगिता मूल्य कमी पण दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य जास्त असते उदाहरणार्थ हिरा खाली दाखवलेल्या आकृतीच्या आधारे आपल्याला पाणी विरोधाभास दिसून येतोय आता तुम्ही काय करायचं या वस्तू दिलेल्या आहेत इथं विनिमय मूल्य किंवा आर्थिक मूल्य शोधा नदीचे पाणी ऑक्सिजन सिलेंडर सूर्यप्रकाश शुद्धीकरण केलेले पिण्याचे पाणी आणि हवा इथं असलेल्या वस्तूंचं विनामु विनामूल्य वस्तू किंवा आर्थिक वस्तू कोण कोणते आहेत ते सांगण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे पुढची संकल्पना आहे संपत्ती संपत्ती संपत्ती, संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य असते व त्याच वस्तूची देवाणघेवाण करता येते अशा वस्तूंना संपत्ती असं म्हणतात संपत्तीची वैशिष्ट्य एक उपयोगिता दोन दुर्मिळता तीन विनिमयता आणि चार मनुष्यभायता आता आपण सविस्तर बघूया उपयोगिता म्हणजे वस्तूमध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता असली पाहिजे उदाहरणार्थ फर्निचर इत्यादी दोन दुर्मिळता मागणीच्या तुलनेत वस्तूंचा पुरवठा दुर्मिळ असेल तरच त्याचा समावेश संपत्तीमध्ये होतो उदाहरणार्थ सर्व आर्थिक वस्तू वस्तूंसाठी किंमत मोजली जाते त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तिसरा विनिमय वस्तूंचा विनिमय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करता आला पाहिजे ज्या वस्तू मूर्त असतात त्यांचेच हस्तांतरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होते उदाहरणार्थ वाहने दागदागिने इत्यादी मनुष्य बाह्यता वस्तू ही केवळ मानवी शरीर बाह्य असेल तरच ती हस्तांतरित केली जाऊ शकते हे त्याच्या बाह्य आणि वैयक्तिक गुणधान गुणधर्मानुसार झाले पाहिजे उदाहरणार्थ पिशवी खुर्ची इत्यादी जन्मजात मिळणाऱ्या गुणवत्तेचा समावेश संपत्तीत होत नाही उदाहरणार्थ सौंदर्य आवाज हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरण करता येत नाही म्हणून याला अर्थशास्त्र संपत्ती मानत नाही भौतिक हस्तांतरण क्षमता व मालकी हस्तांतरण क्षमतेनुसार वस्तूंची यादी तयार करा भौतिक हस्तांतरण क्षमता म्हणजे प्रत्यक्ष वस्तू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित केली जाते उदाहरणार्थ वाहने आणि मालकी हस्तांतरण क्षमता म्हणजे यामध्ये काही बदल करू शकत नाही परंतु त्यांच्या मालकी हक्कांचे रूपांतर करता येते उदाहरणार्थ जमीन पुढचा मुद्दा वैयक्तिक उत्पन्न व्यक्तीला त्याच्या सर्व स्रोतांकडून मिळणारे मोबदले म्हणजे त्याचे वैयक्तिक उत्पन्न होय वै। पुढचा मुद्दा वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न वैयक्तिक उत्पन्नातील असा भाग जो प्रत्यक्ष कर म्हणजे उत्पन्न कर वैयक्तिक संपत्ती कर इत्यादी भरल्यानंतर उरतो त्याला वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न म्हणतात आता आपण उत्पन्नाचे विविध प्रकार पाहणार आहोत ते अस्थिर उत्पन्न विशिष्ट कालावधीत स्थिर असणारे उत्पन्न होय उदाहरणार्थ वेतन वगैरे व अस्थिर उत्पन्न विशिष्ट कालावधीत अस्थिर असणारे उत्पन्न होय उदाहरणार्थ नफा नफा हा ऋणात्मक व शून्य असू शकतो पैशातील उत्पन्न प्राप्ती जे उत्पन्न देशाच्या चलनात प्राप्त होते त्याला पैशातील उत्पन्न किंवा मौद्रिक उत्पन्न म्हणतात उदाहरणार्थ रुपये पाच हजार उत्पन्न पुढचा प्रकार वास्तव उत्पन्न प्रत्यक्ष खर्च करण्यायोग्य योग्य उत्पन्न होय उदाहरणार्थ पैशाच्या मोबदल्यात वस्तूची खरेदी पुढचा प्रकार आहे करारात्मक उत्पन्न विशिष्ट नियम व शर्तीनुसार मिळणारे उत्पन्न होय उदाहरणार्थ खंड मजुरी इत्यादी पुढचा प्रकार उर्वरित किंवा शेष उत्पन्न उत्पादन घटकांना सर्व मोबदले दिल्यानंतर शिल्लक राहणारे उत्पन्न म्हणजे उर्वरित उत्पन्न होय उदाहरणार्थ नफा पुढचा प्रकार आर्जित उत्पन्न उत्पन्न प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर मिळणाऱ्या उत्पन्नास आर्जित उत्पन्न म्हणतात उदाहरणार्थ खंड वेतन व्याज नफा इत्यादींपासून मिळणारे उत्पन्न आणि शेवटचा उत्पन्नाचा प्रकार अनर्जित उत्पन्न कोणत्याही उत्पादन प्रक्रियेत सहभागी न होता इतर मार्गाने प्राप्त होणारे उत्पन्न म्हणजे अनर्जित उत्पन्न होय उदाहरणार्थ लॉटरी अनपेक्षित लाभ इत्यादी इत्यादी पुढचा मुद्दा आहे आर्थिक क्रिया आर्थिक क्रियांचे वर्गीकरण चार प्रकारे केले जाते याच्यामध्ये उत्पादन विवरण विनिमय व उपभोग यांचा समावेश होतो या ठिकाणी दाखवलेल्या आकृतीमध्ये इथं आपल्याला आर्थिक क्रिया दिसते बघा इथं आर्थिक क्रिया इथं वस्तू निर्माण होतात इथून गाडीमध्ये जातात आणि याच्यानंतर देवाणघेवाण होते आणि शेवटी हा व्यक्ती या वस्तूचा उपभोग घेतो अशा प्रकारे आर्थिक क्रिया चालत असलेली आपण या आकृती आधारे स्पष्ट केली उत्पादन उपयोगितांची निर्मिती म्हणजे उत्पादन होय श्रम भांडवल आणि संयोजक हे चार उत्पादनाचे प्रमुख घटक आहेत अर्थशास्त्रीय दृष्ट्या ज्या व्यवसायातून कोणत्याही प्रकारची आर्थिक उलाडाल होत नाही केवळ मानवी जीवनात समाधान व मोठ्या प्रमाणावर जीवन जीवनमूल्यांची निर्मिती होते असे व्यवसाय उत्पादन श्रेणीत महत्वाचे नाहीत उदाहरणार्थ थंद उत्पादनाचे चार घटक आपण आता सविस्तर बघूया त्यातला पहिला घटक आहे भूमी भूमी हा उत्पन्नाचा नैसर्गिक घटक असून विनामूल्य देणगी आहे भूपृष्ठालगत भूपृष्ठाच्या वर व भूपृष्ठाच्या खाली उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन संपत्तीस अर्थशास्त्रामध्ये भूमी असे म्हणतात उदाहरणार्थ खनिजे ही भूपृष्ठाखाली मिळतात व मृदा व पाणी हे भूपृष्ठालगत मिळते तर हवा व सूर्यप्रकाश भूपृष्ठावर मिळतात म्हणजे अर्थशास्त्रात भूमी ही संकल्पना व्यापक आहे उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल भूमीला खंड मिळत असतो त्याच्यानंतर पुढचा घटक आहे श्रम उत्पादन प्रक्रियेत श्रम हा मानवी घटक आहे आर्थिक मोबदला मिळविण्याच्या हेतूने मानवाने केलेले कोणतेही शारीरिक को व भौतिक काम म्हणजे श्रम होय श्रम या उत्पादन घटकाला वेतन मजुरी या स्वरूपात मोबदला मिळतो उदाहरणार्थ सुतार लेखनी अभियंता इत्यादींची कामे ही श्रमामध्ये मोडतात पुढचा मुद्दा आहे भांडवल पुढील उत्पादन वाढीसाठी भांडवलाची निर्मिती केली जाते भांडवल हा उत्पादनाचा मानवनिर्मित घटक आहे भांडवल या उत्पादन घटकाला व्याजाच्या स्वरूपात मोबदला मिळतो उदाहरणार्थ यंत्रसामुग्री तंत्रज्ञान कारखान्याची इमारत इत्यादी व शेवटचा घटक आहे संयोजक उत्पादनाचा उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक व कप्तान म्हणजे संयोजक होय उत्पादन प्रक्रियेतील संयोजन कौशल्याबद्दल त्याला नफ्याच्या स्वरूपात मोबदला मिळतो त्याच्यानंतरचा मुद्दा आपण बघतोय तो म्हणजे वितरण उत्पादनाचे समाजाच्या विविध भागांमध्ये वितरण होते उत्पादन घटकांचे मोबदले खंड वेतन व्याज नफा या स्वरूपात वितरण व्यवस्थेद्वारे वितरित केले जाते विनिमय विनिमय म्हणजे आर्थिक वस्तू व सेवांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री अर्थशास्त्रामध्ये विनिमय हा प्रामुख्याने आर्थिक व्यवहाराशी संबंधित असतो आणि पुढचा मुद्दा आहे उपभोग उपभोग म्हणजे मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू व सेवांचा उपयोग करणे होय आतापर्यंत आपण सूक्ष्म अर्थशास्त्राबद्दल माहिती घेतली आणि आता आपण घेणार आहोत अर्थ स्थूल मा अर्थशास्त्राबद्दलची माहिती स्थूल म्हणजे मोठे किंवा एकूण स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकांचा म्हणजेच एकूण रोजगार राष्ट्रीय उत्पादन एकूण गुंतवणूक एकूण बचत एकूण उपभोग एकूण पुरवठा व एकूण मागणी सामान्य किंमत पातळी इत्यादींचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो केने बोल्डिंग यांची स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या पाहूया स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिणामांशी नसून एकूण परिणामांशी असतो वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो वैयक्तिक किंमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी त्याचा संबंध येत असतो आता आपण अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना पाहूया राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित असते त्याला देशाचे एकूण उत्पन्न असेही म्हटलं जात एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची बाजार भावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय राष्ट्रीय उत्पन्न समितीने दिलेली व्याख्या राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न पुढची संकल्पना आहे बचत उत्पन्नाचा असा भाग जो भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक राहतो त्याला बचत म्हणतात तसेच बचत म्हणजे उत्पन्नाचा असा भाग जो चालू उपभोगावर खर्च केला जात नाही पुढची संकल्पना आहे गुंतवणूक बचतून बचतीतून भांडवलाची निर्मिती होते आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजे गुंतवणूक होय उदाहरणार्थ यंत्रसामुग्री उपकरणे इत्यादी पुढची संकल्पना व्यापार चक्र अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढउतारामुळे जे व्यापारात बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्रे असे म्हणतात ते प्रामुख्याने आर्थिक क्रियांमधील चढ उतारामुळे निर्माण होतात चढ आणि उतार, उतार म्हणजे तेजी मंदी होय हे लक्षात घ्या तेजी कशाला म्हणायचं सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजे तेजी आणि मंदी सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी घट म्हणजे मंदी आता व्यापारातील चक्रीय बदलामुळे निर्माण होणाऱ्या बेकारी चक्रीय बेकारी असे म्हणतात पुढची संकल्पना आपण बघतोय आर्थिक वृद्धी आर्थिक वृद्धी या संकल्पनेला संख्यात्मक दृष्टिकोन आहे सोप्या शब्दात सांगायचे तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ होय पुढची संकल्पना आहे आर्थिक विकास आर्थिक विकास ही व्यापक संकल्पना असून यात एक गुणात्मक दृष्टिकोन आहे आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धींसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडून आणणे होय उदाहरणार्थ शिक्षण आरोग्य इत्यादी मित्र हो लक्षात ठेवा आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास आर्थिक वृद्धी म्हणजे देशाच्या उत्पन्नात होणारी वाढ आणि आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीबरोबरच महत्वपूर्ण आर्थिक घटकात परिवर्तनशील बदल जे लोकांच्या कल्याणात वाढ करतात आर्थिक वृद्धी ही संकल्पना संकुचित व संख्यात्मक आहे तर आर्थिक विकास ही संकल्पना व्यापक व गुणात्मक आहे तसच तिसरा मुद्दा आर्थिक वृद्धी आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे तर आर्थिक विकास हा आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही आर्थिक वृद्धी ही एकांगी संकल्पना आहे आणि आर्थिक विकास ही सर्वसमावेशक संकल्पना आहे आर्थिक वृद्धी ही स्वयंस्फूर्त आणि प्रतिगामी होणारा बदल आहे तर आर्थिक विकास सहेेतूक व पुरोगामी होणारा बदल आहे सहा आर्थिक वृद्धी ही राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नाद्वारे मोजली जाते तर आर्थिक विकासा कृषी उत्पादकता औद्योगिक उत्पादकता जीवनमान दर्जा इत्यादी द्वारे मोजली जाते आता आपण स्वाध्याय पाहूया योग्य पर्याय निवडा अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात एक अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे दोन अर्थशास्त्र या संकल्पनेचे मूळ ग्रीक शब्द आयकोनोमिया पासून आले आहे क अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडीत आहे आणि ड अर्थशास्त्र हे कौटुंबिक वा संपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे त्याच्यामध्ये मला वाटतं अ ब कड हे चारही पर्याय बरोबर आहेत पुढचं आहे ऍडम स्मिथ यांच्या बाबतीत कोणते विधान किंवा विधाने लागू होत नाहीत ऍडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात ऍडम स्मिथ त्यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते इथं मला वाटतं दुसरा पर्याय बरोबर आहे अ ब आणि क पुढ तीन लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत पुढील मुद्द्यांचा विचार केला आहे अमर्यादित गरजा अमर्यादित साधने गरजांना अग्रकरण असतो आणि साधनांचे पर्यायी उपयोग कमेंटमध्ये कमेंट करा कमेंट का। काय उत्तर असेल त्याचं चार संपत्तीच्या बाबतीत खालील विधाने लागू होतात अ संपत्ती म्हणजे अशी कोणती वस्तू जिला बाजार मूल्य आहे आणि त्याची देवाणघेवाण करता येते संपत्तीत मनुष्यबाह्यता आहे संपत्तीत उपयोगिता नसते संपत्तीत दुर्मिळता आणि विनिमयता आहे क विधान म्हणून सगळे विधान बरोबर आहेत इथं ड पहिला पर्याय बरोबर आहे त्याच्यानंतर पाच नंबर राष्ट्रीय उत्पन्नात खालील घटकांचा विचार केला जातो राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचा समावेश होतो यात आर्थिक वर्षातील उत्पादित वस्तू व सेवांचा समावेश होतो दुहेरी मोजदार टाळली जाते बाजारभावानुसार मूल्य विचारात घेतले जाते याच्यामध्ये नैसर्गिक शास्त्र तंत्रशास्त्र सामाजिकशास्त्र लिहून भौतिक भौतिकशास्त्र हे कसलं शास्त्र आहे नैसर्गिक शास्त्र की सामाजिक शास्त्र नैसर्गिक शास्त्र मानसशास्त्र हे सामाजिक शास्त्र अर्थशास्त्र कौटिल्य सामाजिक संपत्ती राष्ट्राची संपत्ती आवश्यक गरजा गरजा धुलाई यंत्र विनामूल्य वस्तू उपयोगाच्या मूल्य आर्थिक वस्तू विनिमय मूल्य खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा वडिलांनी मला दुचाकी गाडी विकत घेऊन दिली त्यामुळे माझी रोजच्या प्रवासाची गरज भागते रवीच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा अभ्यास आर्थिक वर्ष दोन हजार अठरा एकोणीस नुसार देशाच्या उत्पन्नात वस्तू व सेवांमध्ये वीस टक्के वृद्धी झाली करुणाची आई तिच्या पगारातून दरमहा एक हजार वाचवते बचत राम वडिलांनी त्यांना मिळालेला प्रॉडीन फंड किराणा मालाचे दुकान थाटण्यासाठी वापरला भांडवल तर असं वडच सुद्धा तुम्ही सांगायचे खाली प्रश्नांची उत्तरे लिहा आणि विधानाशी सहमत आहात की नाही गरजा सर्वच गरजा एकाच वेळी पूर्ण होत असतात चूक मानवी गरजा ह्या हवामान पसंतीनुसार बदलत असतात बरोबर उपयोगाचं मूल्य व विनिमय मूल्य दोन्ही एकच आहेत चूक स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत धन्यवाद